एसटी संपात, कारण की याच्या अगोदर अंगणवाडी सेविकांचा संप असेल, त्यानंतर शिक्षकांचा होता, फडणवीस तिथे गेले पण एसटी संपात फडणवीस तिथे दिसले नाही. आमचे दोन आमदार तिथे होते आणि एसटीचे लोक मला स्वतः येऊन भेटले. मी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांचा प्रश्न हा मी त्या ठिकाणी मांडला, सातत्याने मांडला. त्यामुळे तिथेच गेलं पाहिजे असा काही विषय नाही आहे. मी त्यांच्या पूर्ण संपामध्ये होतो. आणि मला तर कधीकधी आश्चर्य वाटतं की आमच्या आमदारांनी समंजसपणाची भूमिका दाखवली. संप ज्यावेळेस मोडून काढण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस पूर्ण संघर्ष केला. 16 दिवस त्या ठिकाणी आमचे आमदार झोपले होते, त्या ठिकाणी 16 दिवस होते. आणि त्यानंतर सरकार जेव्हा 2 पावलं पुढे आलं त्यावेळेस त्यांनी ही भूमिका घेतली की सरकार आता पगारवाढ करते, विलिनीकरणाचा प्रश्न सोडायचा नाही आहे, पण अनंत काळ एसटी बंद करता येत नाही, कारण एसटीचे कर्मचारी महत्वाचे आहेत, तसे लोकही महत्वाचे आहेत. लोकांची गैरसोय होते आणि म्हणून त्यांनी त्या पगारवाढीनंतर माघार घेतली. माघार घेताना सांगितलं की विलीनीकरणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, पण आता त्याच्या संदर्भात न्यायालयात लढा लढू. ही सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर सत्तारूढ पक्षाचे नेते त्यांच्यावर कमेंट करतात. मला आश्चर्य वाटतं विरोधी पक्ष इतकी प्रगल्भता दाखवत नाही. विरोधी पक्ष अनेक वेळा विरोधाकरता विरोध करतो, पण ज्यांनी अक्षरशः जमिनीवर झोपून 16 दिवस काढले त्यांनी प्रगल्भता त्या ठिकाणी दाखवली आणि ती दाखवल्यानंतर अतिशय अप्रगल्भ अशा प्रकारे सत्ता पक्ष त्यात वागला. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की यात मिठाचा खडा टाकला भाजपने आणि भाजप वेगळी झाली. विलीनीकरणाचा जो मुद्दा होता तो भाजपच्या नेत्यांनी कर्मचाऱ्यांच्या मनात टाकला आणि वेगळी होऊन गेली. भाजपचे नेते कधी आले त्याच्यामध्ये? संप तर विलीनीकरणावर सुरू झाला ना. संप सुरू झाल्यानंतर 8व्या दिवशी भाजपचे नेते त्याच्यामध्ये आले. म्हणून तर मी म्हटलं की दिस गव्हर्नमेंट डझंट डिझर्व. हे सरकार असं आहे की या सरकारला प्रगल्भ विरोधी पक्ष देखील नको आहे. म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की त्यापेक्षा विरोधाला विरोध केलेला बरा, पण आम्ही जनतेचे लोक आहोत, जनतेला उत्तरदायी आहोत. आणि एवढंच नाही तर या विलीनीकरणाच्या प्रश्नावर काय मार्ग निघू शकतो हा देखील मी सरकारला सांगितला. विरोधाला विरोध करत नाही, कारण मी मुख्यमंत्री राहिलो आहे, त्यामुळे विलीनीकरणामध्ये त्यांचंही सॅटिस्फॅक्शन होईल, सरकारचं होईल, असे मधले काय काय मार्ग असू शकतात हे देखील मी त्या ठिकाणी सांगितले. आणि त्यांना सांगितलं तुम्हाला निर्णय घ्यायचा, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णय घ्या. त्यांनी नाही घेतला, पण आम्ही सकारात्मक भूमिका ठेवली की जेणेकरून हा संप संपला पाहिजे. नाही, लोक अजूनही कर्मचारी कामावर येत नाहीत, हा एकमेव पर्याय होता सरकार पुढे पगारवाढीचा? नाही, अजून काही पर्याय होते मी या ठिकाणी सांगणार नाही, पण मी सरकारला दिले होते.